राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज गुरुवारपासून म्हणजे 27 जूनपासून सुरू झालंय. येत्या 3-4 महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने 14व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. मात्र निरोपाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. शुक्रवारी निरोपाच्या अधिवेशनात गाजर संकल्प सादर होईल अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर अधिवेशन काळात आमच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जीवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील अशी माहिती देखील यावेळेला उद्धव ठाकरे यांनी दिली. या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते, खोके सरकारला बाय बाय म्हणते. जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या 2 वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्यानीत सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं. तर ताई म्हणजे जवळपास 25,000 आत्महत्या ह्या गेल्या 2-1 वर्षात झालेल्या आहेत. म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे. जर का आपण बघितलं तर त्यांनी यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा म्हणून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे. साधारणतः 10,022 कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी. यांनी किती जरी आव्हानला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे. साधारणतः गेल्या 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 1,046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी एक योजना आणते. माझं म्हणणे जरूर आणा, लाडकी बहीण योजना आणा, पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका. लाडका भाऊ म्हणून पण आणा, लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा. बरोबर आहे. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या. कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही आडलो पडलो, त्यांच्यामुळे तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या. आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आम्ही करू द्या.